आज आपण पाहणार आहोत डाळ कांदा कसा बनवायचा। इथे मी चण्याची डाळ एक 1.5 ते 2 तास छान भिजत टाकली होती, थोडं गरम पाण्यात टाकलं होतं लवकर भिजायला हवी म्हणून। तुम्ही 3 ते 4 तास तिला भिजत ठेवू शकता तुमच्याकडे जर वेळ असेल तर। इमर्जन्सीमध्ये तुम्ही गरम पाण्यात 1.5 ते 2 तास ठेवू शकता। इथे मी कांदा घेतला आहे, 2 कांदे घेतले आहेत बारीक कापून घेतले आहे। तुम्ही 3 कांदे पण घेऊ शकता जसं तुम्हाला आवडतं त्या हिशोबाने। तेल झालं आहे गरम, मी इथे तमालपत्र टाकते आहे 2। तमालपत्र छान आपल्याला काळे होऊ द्यायचे आहेत। थोडासा खडा मसाला, कांदा घातला आहे। कांदा आपल्याला शिजवायचा नाही आहे पूर्ण, थोडासा परतवून घ्यायचा आहे फक्त। आलं लसणाची पेस्ट आणि ह्याला फक्त एक परतवून घ्यायचं आहे 1-2 सेकंड। आपल्याला पूर्ण कांदा शिजवून नाही घ्यायचा आहे, तो डाळीसोबतच शिजायला हवा आहे। आता आपण आपले मसाले घालूया। हळद घातली आहे। ही भाजी थोडी झणझणीत असते सो तिखट थोडं जास्त घालणार आहे मी याच्यात। 1.5 चमचे घातले आहे छोटे चमचे। या चमचाचा वापर करते मी मसाल्यांसाठी। थोडंसं धनेपूड घातलं आहे, गरम मसाला, काळा मसाला आहे। तुम्ही ठेवणीतला कुठलाही गरम मसाला वापरू शकता। ह्याला छान 1-2 मिनटं आपल्याला होऊन द्यायचं आहे। मसाले जराशे तेलात शिजू द्यायचे आहेत। आता आपण यात डाळ घालूया, आपण भिजत टाकलेली। खूप मस्त लागते ही भाजी, तुम्ही ट्राय करून बघा, चवीलाही खूप छान लागते। घरात काही नसेल बनवायला भाजी वगैरे तर तुम्ही हे एक छान ऑप्शन ठेवू शकता। मीठ घातलं आहे चवीपुरतं आणि लवकर बनते, काही खूप वेळ लागत नाही या भाजीला बनायला। टिफिनसाठीसुद्धा एक मस्त ऑप्शन आहे, घाईगडबडीच्या वेळेत पटकन होते ही भाजी। आता आपण यात पाणी घालूया। पाणी आपल्याला डाळ शिजेल इतपतच घालायचं आहे। मी इथे 1 कप पाणी घातलं आहे। आता आपण याला झाकण लावूया आणि 1-3 ते 4 शिट्ट्या काढून घेऊया। शिट्ट्या झाल्या आहेत काढून, कुकर थंडा झाला आहे आपला। तर बघूया आपण भाजी आपली कशी झाली आहे। डाळ कांदा मस्त दिसते आहे भाजी, बघा पूर्ण शिजली आहे छान, डाळ पण छान शिजली आहे। कोथिंबीर घालूया, पावसाळ्याचे दिवस आहेत, भाज्या एकदम ठराविकच मिळतात, त्यावेळेस तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा। मस्त लागते ही भाजी, चवीलाही छान मस्त झणझणीत बनते। पोळी भाकरी फुलक्यासोबत आणि स्टीम भातासोबत तर खूप मस्त लागते। सो अशा पद्धतीने आपला हा डाळ कांदा, विदर्भ स्पेशल डाळ कांदा तयार आहे। नक्की ट्राय करून बघा, मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली भाजी। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आवडली असेल तर लाईक करा। थँक्यू।